मदत करण्यापूर्वी मी यादव सरांच्या साक्षीनं तुमचे अधीक्षक ज्यांनी प्राणायाम योगासन या पोरांना शिकवलं आणि तुमचे शिक्षक ज्यांनी तुम्हाला हा डान्स शिकवला मी निरीक्षण करत होतो. मी वर स्टेजवर बसलो, वारं इकडून चालू आहे, मला थेट खुर्चीवर बसल्यावर वारं लागतंय, मला बसून घाम येत होता. तुम्ही सलग 10-12 मिनिटं डान्स करत होते. सगळ्यांना माझी विनंती आहे की या सगळ्या पोरांसाठी एकदा करकराबा टाळ्याच्या घेण्याचं अभिनंदन करायचं. मला बसून घाम येत होतं लागाव. आता माझी तब्येत आहे त्या हिशोबाने मला घाम येणारच, पण तरी मी मला बसून घाम येतोय. तुम्ही तरी डान्स करताय, तरी कोण नाही याचा पुढील मेकअप सुद्धा हल्ला नाही. म्हणजे किती तयारीची आहे तुम्ही, म्हणजे हे कौतुकास्पद आहे. आणि आता मी बोलायला सुरुवात केली आहे 9:30 वाजता. आता आम्ही कमीत कमी 1.5 तास तरी काय थांबत नव्हतो. तुम्ही डान्सला वेळ लावल्यामुळे मला बोलायला वेळ लागला. मला बोलायला वेळ लागल्यामुळे मी काय आता थांबत नाही. बोलू का 1.5 तास? नको. मग किती 10 मिनिटं बोलू? मोठ्यानं मोठ्यानं सांगा, बोलू का नको 10 मिनिटं? मोठ्यानं आवाज नाही आला मला. आता आजचा खाऊ खाण्याच्या आधी एवढा आवाज आहे, म्हणजे खाऊ खाल्ल्यावर अजून वाढतोय. आपण 5 ते 10 मिनिटात हे संपू. सर, मला इथं आल्यानंतर आवर्जून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे मी इकडे बसले ना, माझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा संघर्ष नव्हता. मी काय म्हणतोय नीट लक्षात घ्या. कदाचित लहान मुलांना समजणार नाही. पहिल्यांदा आपण सगळेजण एकदा एक गोष्ट समजून घेऊ, पुन्हा मी लहान मुलांकडे येतो की आज ही लहान मुलं जे करतायत ना, हा जगण्याचा संघर्ष माझ्या आयुष्यात नव्हता. माझ्या आयुष्यात जगण्याचा संघर्ष नसल्यामुळं मी थेट स्पर्धेला उतरलेलो होतो. लक्षात येत आहे? हा जगण्याचा संघर्ष नव्हता, मी थेट स्पर्धेत होतो. त्या एक ना एक पोराचं, एक ना एक पुरीचं कौतुक आहे. जगण्याचा संघर्ष निकरानं लढून तो पार करून पुन्हा स्पर्धेमध्ये येऊन ही पोरं राज्यभरात नाव करतायत. खरं तर ह्यांचं करावं तेवढं कौतुक कमी. आणि ह्यांना तुम्ही एवढ्या आवर्जून एवढ्या निकरानं वाढवलंय, सांभाळलंय, म्हणून तुमच्या सगळ्यांचंही तेवढंच कौतुक करणं गरजेचं आहे. सगळ्या तुमच्या शिक्षकांचं टाळ्या वाजून कौतुक करा बरं. कसं असतंय, मी थोडा स्पष्ट वाटतंय. मला कार्यक्रमाला बोलवायचं म्हणलं की थोडं जरा घाबरते. आधी आला ही वकील कधी काय बोलल काय भरवसा नाही. पण विषय काय, माझं एक साधं गणित आहे. मी ज्या शाळेत जातो त्या शाळेत ही एक वाक्य सांगूनच माघारी येतो. ती कोणता माहितीये का? तुम्ही तुमच्या घरच्या लेकराचं कितीही लाड कौतुक करत बसला आणि हित घेऊन जर तुम्ही ह्या लोकांच्या लेकराला तुमच्या लेकरासारखं नाही वाढवलं, मी काय म्हणतोय नीट ऐका, तुम्ही तुमच्या घरच्या पोटच्या लेकराचं किती लाड कौतुक केलं आणि इतर लोकांच्या लेकराला तुमच्या लेकरासारखं नाही वाढवलं, नाही शिकवलं, तळमळीनं नाही सांभाळलं, तुमचं पोरग पोरगी एक दिवशी नाही तंबाखूला चुना लावला तर लाळे होतील. नाव सांगायला लावणार म्हणजे लावणार. पण हे काय, तुम्ही जर ह्या लोकांच्या लेकराला पोटच्या लेकरासारखं वाढवलं तर ह्या जगात सगळ्यात मोठी संपत्ती कोणती असेल तर ती संतती आहे. आणि ह्या लोकांच्या लेकराला तुम्ही पोटच्या लेकरासारखं वाढवलं, तुमची संतती कधीही घाण्याकडे वागणार नाही. हे माझा शब्द आहे. वकील असून लिहून द्यायचं महत्व काय माहितीये, तरी मी लिहून देतो. साधा फरक लक्षात आला पाहिजे. एवढाच विषय आहे. खर तर आता सर्जेराव पडवळकर सांगत होते, सर्जेराव म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, त्याचं म्हणलं ना की मी खरं सामान्य आहे. सामान्य नाही, ते काहीच नव्हतं. म्हणजे त्याला काय येत नव्हतं, ते लॉ कॉलेज नव्हतं तेव्हा सुद्धा त्याला काय जमत नव्हतं. म्हणजे शक्य. म्हणजे आता मी थोडा आता आधी वकिलाचं कलागुण आधी माझ्या अंगात होतं, पुन्हा मी लॉ केलं. पण ह्याच्या अंगात लॉ केलं तरी मी वकिलाचं कलागुण काय आलं नाही. सरळ मार्गी माणूस, आपलं सरळ मार्गी चालणारा. पण तुम्हाला खरं सांगतो, त्यानं तोंडानं सांगितलंय पण मी त्याच्याबद्दल सांगतो. त्याच्या खरं डिक्शनरीच्या डिक्शनरी पाठायचे बरं का,
म्हणजे एवढं डेडिकेटेडली काम करणार ना, कधी कधी मला लाज वाटायची, पण लाज वाटून मी काय लय अभ्यास केलाच नाही, पण हे लय अभ्यास करायचा. आणि त्याचं जे सिलेक्शन झाले का, त्याचं सिलेक्शन तुम्हाला म्हणून सांगतो, त्याचं सिलेक्शन हे महाराष्ट्रातनं फक्त एकच पोस्ट होती, महाराष्ट्रातनं एक पोस्ट होती. आणि एक पोस्टचा त्याचा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेखी परीक्षा, पुन्हा पहिल्यांदा प्री, पुन्हा लेखी आणि मग इंटरव्ह्यू, असलं काही नव्हतं त्याच्या परीक्षेत. त्याचं निकष होतं काही, त्याच्यामध्ये न्यायाधीश होते, म्हणजे सलग 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेला व्यक्ती, किंवा मंत्रालयामध्ये अधीक्षक म्हणून काम केलेला व्यक्ती, आणि 5 वर्ष वकिली केलेला व्यक्ती, आणि मुलाखत आणि सिलेक्शन. खोटं नाही सांगत, आता मंत्रालयाचाच इंटरव्ह्यू आहे आणि मंत्रालयातलीच माणसं स्पर्धेला येते, तरी सुद्धा हा सर्जेराव पडवळकर सिलेक्ट झालाय. आणि त्यानं म्हणलं ना उपजिल्हाधिकारी वर्षी आहे, त्याला ॲडिशनल कलेक्टरचं पेमेंट आहे, त्याचं वय 29 आहे, अव्वल सचिव आहे, रिटायर होताना कदाचित ते मुख्य सचिव होईल. आज त्याचा महिन्याला नीट अकाउंटवर जमा होणारा पगार हा कमीत कमी 1.25 लाख असेल, कमीत कमी 1.25 लाख. आणि तुम्हाला खरं सांगू का, पोरांना तुमच्यासाठी आता नीट ऐका मी काय म्हणतोय ते, तुम्ही लय ऍक्टिव्ह आहे, तुम्ही लय हुशार आहे, तुमच्यापेक्षा कशा होते, म्हणजे ती आश्रमशाळेत तिकडे शिकले पंढरपूरला, तुमच्यापेक्षा याची वाईट परिस्थिती होती. आज साहेब आहेत ते, हा साहेब आहे ते, आता माझा माझा मित्र आहे त्यामुळून मी ती बोलतो, साहेब आहे ते, आज मोठे साहेब आहे ते, म्हणजे हे आपले तहसीलदार, PI किंवा कलेक्टर वगैरे यांच्या ज्या चौकशा जातात ना, चौकशा तक्रार अर्ज केल्यानंतर त्या चौकशाच्या बाबतीत निर्णय घ्यायचे अधिकार यांना आहे, एवढी की पोस्ट आहे. त्याच्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की हे सर्जेराव पडवळकर करू शकतात तर तुम्ही नक्कीच करू शकताय, आणि तुम्ही ते नक्की करणार मला माहिती आहे. दररोज सकाळी इथं योगासनं आणि प्राणायाम घेतला जातो, अधीक्षक साहेब दररोज घेतात म्हणे, आणि तेही योगा शिक्षक आहे. योगा योगा ना आमच्या वेळेस कोण नव्हतं, तुमच्या वेळेस आहेच. म्हणजे तुम्हाला खरं सांगू, तुम्ही जर हा डान्स केला ना, हा डान्सचा स्टॅमिना जो तुमचा राहिला ना की इतक्या वेळ, तो फक्त आणि फक्त तुमच्या दररोजच्या व्यायामामुळे राहिला. आणि दुसरी गोष्ट मला आवर्जून इथं सांगायची, भाग्यश्री, प्राची, पुन्हा अजून तनुजा, अजून पुन्हा तो आसकरे आणि यांचा एक मुलगा, बऱ्याच पोरांनी भाषण केलं, गोडके, बऱ्याच पोरांनी भाषण केलं. तुम्हाला खरं सांगतो, लय डिरिंग आहे या पोरांमध्ये, एवढी डिरिंग पोरांमध्ये नसती. म्हणजे ह्यांच्या एवढा मी होतो, मी आता पोट्टासारखा बोलतोय ना, माझ्यापेक्षा मला एवढं काहीच येत नव्हतं मला यातलं, हे पुरा आत्ता एवढं, म्हणजे पिढीतला बदल आहे म्हणजे असा किती बदल आहे. आणि मला असं वाटतं फार डिरिंग आहे यांच्यामध्ये, म्हणजे या वयाच्या एवढ्या ह्याच्यामध्ये ते जर एवढं करू शकतात ना, ती फार पुढे जाणार पोरं. फक्त लक्ष दिलं पाहिजे, योग्य मार्ग निघाला पाहिजे, योग्य रस्ता दिसला पाहिजे, एवढंच महत्वाचा विषय आहे त्यात. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथल्या स्टाफबद्दल मी यादव सरांशी चर्चा करत होतो, म्हणजे गावकऱ्यांच्या वतीनं मी हे बोलतोय, म्हणजे ही इथली शिक्षक आणि शिक्षिकेतर, म्हणजे मी आत्ता चर्चा करताना माझ्या निदर्शनात आलं, एकाही शिक्षकाला सुपारीचं व्यसन नाही म्हणे, एकाही शिक्षकाला. सगळ्या गावकऱ्यांना विनंती करतो की टाळ्याच्या कडकडाटामध्ये ह्या सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन करा. अहो 550,000 लाख रुपये पगार अकाउंटवर जमा झाला ना, लय बुद्ध्या तुटते द्या, मग ती शिक्षक असू द्या नाही तर कुणी बी असू द्या, लय बुद्ध्या तुटते द्या. आणि तुम्हाला एक सांगू का, आपल्या पोरासाठी ना आईबाप आणि आई बापानंतर शिक्षक शिक्षिका या हिरो हिरोईन असतात ना, त्यामुळे तुम्ही चुना मारताना दिसला की ती 100% वाळू घेते, वाळू माती टाकते, चोळताना दिसत त्याला वेगळं काय करावं लागेल, त्याला पुढी नसली तरी चालते, चुना नसला तरी चालते, ते ऍक्टिंग करते 100%. तुम्ही सिगरेट पिताना दिसलं का नाही, जी वही तुम्ही लिहायला दिली ना, त्याचं पान फाडते, सुरळी करते आणि आपलं उगवं नुसतं ऍक्टिंग करते. पण हे तुम्ही ह्यातलं काहीच करत नाही, शिक्षकच काय करत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय करायचं विषयच राहत नाही.
म्हणजे हे ह्या इथं फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, ही एक शिक्षक जमात आहे सध्याला, म्हणजे मला का बोलवत नाही ती आता तुम्हाला कळेल. एक शिक्षक जमात आहे, ती शाळेच्या लेकरावर लक्ष कमी, गावातल्या राजकारणावर लक्ष जास्त. म्हणजे बिनकामाचा धंदा ही सगळा. अरे तुम्हाला हिथं नेमलंय कसलं, ते तुम्ही करताव काय विषय, इथं काहीच होत नाही. आणि त्याच्यामुळे मला विशेष वाटली शाळा. आणि यादव सरांनी मला ही माहिती सांगितली, पण मी वकील माणूस, सांगितलेल्यावर कधी दिसतो नाही. कारण आमच्याकडे सगळी जी माणसं येतात ना, वकील साहेब हे आमचं असं आहे, माझंच खरं आहे. अरे होय, सगळ्याचं सगळं खरं असतं, ऐकून ऐकून कटाळा आला. हा, पण आता पुढचं ही माझं खरं आहे म्हणत असताना मी किती खोटं बोलतं ही तोंडावरनं कळत असते. म्हणून सरनं जरी माहिती सांगितली ना, तरी मी बाहेरनं माहिती घेतली. आणि बाहेरनं माहिती घेतल्यावर लक्षात आलं की खरंच इथल्या शिक्षकांमध्ये प्रतिभा, शिक्षक अतिशय सुंदर शिकवतात, शाळा अतिशय चांगल्या, आश्रम शाळेमध्ये त्यांची त्यांची जी कॅपॅसिटी असती 100-120 ची ती भरत नाही. देगावची शाळा अशी आहे की 120 ची कॅपॅसिटी भरून गावातले 100-120 पोरायची, ज्यांचा आश्रम शाळेशी काही संबंध नाही. ही कौतुकास्पद आहे ना. जी कौतुकाचं आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे, नाही तर नाव ठेवलं आपण हे नालाय का. अरे तू काय ते सांग. म्हणून आपण शाळा आहे ना कौतुकास्पद, तर ती कौतुकच त्याचं केलं पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट मला इथं चर्चेतनं लक्षात आली, ती म्हणजे जवळपास 70-80% शिक्षकांची पोरं जे जवळ राहतात ती स्वतः ह्याच शाळेत शिकवतात म्हणे. म्हणजे आपला तो बाबू लोकांसाठी कार्यकर असं नाही. म्हणजे लोकांचाही बाबू जाय आणि आपला बी बाबू इथंच आहे. म्हणजे ही सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आपण आपल्या पोरासाठी सगळ्यात बेस्ट निवडतो का नाही, म्हणजे तुम्ही हे बेस्ट निवडताय, ही कौतुकास्पद आहे. आणि मला असं वाटतं की स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर ह्या सगळ्या एकरूपतेसाठी, ह्या सगळ्या प्रामाणिकपणासाठी, ह्या निर्णयक्षमतेसाठी जर आपण स्वातंत्र्य मिळवलं होतं, दुसरं आपण स्वातंत्र्य कशासाठी मिळवलं होतं, हे आज तर उद्देश आहे. आणि हा उद्देश मला सफल होताना दिसतोय. म्हणजे ती एक विद्यार्थिनी भाषण करताना म्हणली की महिलांना स्वातंत्र्य अजून तेवढ्या प्रमाणात नाही. खरं आहे तिचं, पण ही मुलगीच सांगत होती. म्हणजे तिला सांगायचं स्वातंत्र्य आहेच ना, सांगायचं स्वातंत्र्य असल्याशिवाय तर इथं नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेवढी इकडे मुलांची संख्या आहे तेवढीच मुलींची संख्या आहे. म्हणजे हे सगळं व्यवस्थित चाललंय. अजून संघर्षाची गरज आहे, आपण संघर्ष करतोय, अजून सुधारणा करणार आहे, करत राहणार आहे. जगात सगळ्यात आदर्श असं काही नसतं, सगळ्याची वाटचाल आदर्शाकडे सुरू आहे. आणि पोरांना तुम्हाला एकच सांगायचं आणि तेवढ्यासाठीच मी फक्त इथं आलोय, ती म्हणजे तुमचं ही असला ड्रेस घातलेली सगळी माणसं तसली असतात असं नाही. मला दुसरं काळ्या पांढऱ्याने कचरा आला. आज ही होता बायको म्हणली घालून जावा, म्हणलं बर जा तू घालून नको काळजी करू, म्हणून हा घातला. पण मी तसला नाही. तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की कार्यक्रमाला मलाच बोलवलं होतं यादव सरांनी, पण मी आवर्जून एक चांगला माणूस इथं आणावा असं मला वाटलं. मी यादव सरांना आवर्जून विनंती करून म्हणलं सर्जेराव पडवळकर साहेब इथं आले पाहिजे. सर्जेराव पडवळकरांचे वडील आजही भीमा साखर कारखान्यामध्ये साधे कामगार आहेत. त्याचा संघर्ष इथं नाही. घरी काय शेळी आहेत, काही जनावर आहेत, काय दोनाडीचे राम आहे. पण ह्या संघर्षातनं ते पुढे गेले. मग ह्यांच्यासमोर हा काय, आता मी म्हणलं ना माझ्या आयुष्यात संघर्ष नव्हता, तर मी काय म्हणून सांगायचं उगच की मी ह्याव केलं मी त्याव केलं. मी नाही केलं तर नाही केलं. माझ्या आयुष्यात स्पर्धा होती, जगण्याचा संघर्ष नव्हता. तुमच्यासमोर हा माणूस आहे, ज्याच्या आयुष्यात जगण्याचा संघर्षही होता आणि स्पर्धाही होती. आणि ही पोरं जगण्याचा संघर्ष आधी स्पर्धा अशी दोन्ही आहेत. आणि म्हणून हा मेळ घालणं गरजेचं आहे. त्यामुळे पोरांनो एक मिनिट, मी काय म्हणतो नीट लक्षात घ्या. सगळेजण इकडे बरोबर, सगळेजण इकडे बरोबर, माझ्याकडे सगळेजण ताट बघा. तुम्ही जेवढा अभ्यास करताल ना तेवढा तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहेत. चांगले मार्क्स मिळाल्यानंतर चांगलं तुम्ही घडणार आहे, चांगली पगार मिळणार आहे. सर्जेराव पडवळकर सरांसारखी व्यवस्थित प्रामाणिकपणे 1.25 लाख रुपये पगार कुणाला नको आहे? सगळ्यांना पाहिजे का नाही, पाहिजे का नाही? मोठ्यानं ऐकू नाही आलं, अजून पण नाही ऐकू आलं. सगळ्यांनी तुम्हाला
असं सर्जरा पडवेकर साहेबांसारखं स्टेजवर बसून तुमचा सत्कार केला पाहिजे की नाही? नाही ऐकलं अजून पण नाही ऐकलं. तर असा तुमचा सत्कार होण्यासाठी, असा तुमचा सन्मान होण्यासाठी, भरपूर पगार आणि चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे, दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे, दररोज प्राणायाम करणं गरजेचं आहे, खूप अभ्यास करणं गरजेचं आहे. हा तुम्ही तो नक्की कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जास्त वेळ बोलत नाही. यादव सरांचं आणि त्यांच्या टीमचं म्हणजे तुम्हाला खरं कौतुकानं सांगतो. यादव सर मुख्याध्यापक आहे की मुख्याध्यापक म्हणजे पंचायत समितीचे सभापती असल्याने वाटतंय मुख्याध्यापकांना बाहेरच्या. म्हणजे मी कसं आहे, मी कसं सगळे हाकतोय. हा मगाशी डान्स चालू असताना सरला म्हणलं, सर लेकर किती भारी नाचते ती. म्हणले नाही ते, मी तयारी तशी करून घेतली असं म्हणले नाही. सर हे टीम वर्क आहे म्हणे. मागच्या 15-20 दिवसापासून ही जी तयारी चालू होती, शिक्षक एवढी डेडिकेटेडली करत होते ना म्हणे की काय तुम्ही विचारू नका. त्याच्यामुळे ही सगळं होत आहे. माझी विनंती आहे की असं समन्वयानं पुढे सगळ्यांना घेऊन जाणारा मुख्याध्यापक भेटणं ही सुद्धा खरंच कौतुकाची गोष्ट आहे. आणि ते गावाचं मागचं काहीतरी कर्म चांगलं आहे म्हणून ही सगळी शिक्षक मंडळी असा मुख्याध्यापक गावाच्या शेजारी गावात ढवळाढवळ न करता प्रामाणिकपणे लेकरांना शिकवायचं काम करते. त्या सगळ्या शिक्षकांसाठी पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीनं टाळ्याचा कडकडाट करू. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.